नाही तिकडे राहुल गांधींनी रोड शो केला, अख्ख्या भारत जोडो, तिन्ही राज्य हरले, भाजप जिंकली. आता एक पोटनिवडणूक तुम्ही म्हणाले सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं, मग पिंपरी चिंचवड मध्ये सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं ते नाही दिसलं तुम्हाला. अहो मग ही पोटनिवडणूक होती. तुम्हाला मी सांगतो, आम्ही इथे जे कसब्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आमच्या लक्षात आलेल्या, बरं झालं आता सगळ्यांना एकदम अलर्ट झालेले सगळे, आता परत चुका नाही होणार. आणि जनरल इलेक्शन मध्ये असं एकास एक नसतो. आता तुम्ही तर तीन पक्ष आहेत ना, आम्ही तर युतीमध्येच लढलोय, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही वेगवेगळे लढलेले आहात. एकाची पार्टी उभी राहिली की दुसरा काय भजन करत बसेल? बाबा तू निवडून ये, मी 5 वर्ष थांबतो तुझ्यासाठी, असं होणार आहे का? त्यामुळे खूप लोकांना एवढा आनंद झालाय, पेढे वाटतायत, टाळ्या वाजतायत, काय काय, पण तुमच्याकडून नव्हती अपेक्षा. काही लोक तर बाबा काँग्रेस जिंकल्यामुळे एवढे खुश झालेत, आता म्हणाले राज्य जिंकू, देश जिंकू. अरे पण 3 राज्य भाजपने जिंकले ते विसरले.